महायुती म्हणूनच आगामी निवडणुकांना सामोरं जायचं. भाजपच्या कोर कमिटी बैठकीत विधानसभा निवडणुकीचा रोडमॅप ठरला. खोट्या नरेटिव्हला काउंटर करण्यासाठी काही नेत्यांची करणार नियुक्ती. महाराष्ट्र भाजपची 2 दिवस पुण्यात बैठक. केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता. 13 जुलैला प्रदेश पदाधिकारी तर 14 जुलैला विस्तारित कार्यसमितीची बैठक. माजी आमदार वसंत गीते यांच्या मुंबई नाका परिसरातील संपर्क कार्यालयावर मनपाची कारवाई. प्रकरण न्यायप्रविष्ट असताना कारवाई कशी होते? प्रथमेश गीतेंचा सवाल. महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशन कालावधीत अभ्यागतांना फक्त मंगळवार आणि गुरुवारी मर्यादित संख्येनं प्रवेश. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांची घोषणा. विधानसभेचे निकालही लोकसभेसारखे दिसतील. मोदींनी 18 सभा घेतल्या, 14 जागी पराभव झाला. जिथे जिथे मोदींच्या सभा झाल्या तिथे तिथे मवियाचा विजय. शरद पवारांचा हल्लाबोल. गणेश मूर्तीकरांना मोफत शाडू माती उपलब्ध करून देणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेतून घोषणा. साऊथ कोरियाचा हुंदाई प्रकल्प पुण्यात येणार. गेल इंडिया कंपनी महाराष्ट्रात 4,500 कोटींची गुंतवणूक करणार असल्याची मंत्री उदय सामंत यांची विधानसभेत माहिती. 3 वर्षात दाओसला कोण गेलं, त्यांनी काय केलं, किती एमओयू झाले, कितींची अंमलबजावणी झाली याची श्वेतपत्रिका काढणार. उद्योगमंत्री उदय सामंत यांची घोषणा. ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करणार. सर्व धर्मातील ज्येष्ठ नागरिकांचा विचार करून योजना सुरू करण्याची मुख्यमंत्र्यांची माहिती. राज्य सरकारला तीर्थक्षेत्रावर जाण्याची वेळ. महाराष्ट्राच्या जनतेनं सरकारला आपली जागा दाखवली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा निशाणा. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी फक्त आश्वासनं दिली. कोरोना काळात तर मुख्यमंत्री घराबाहेर पडलेच नाही. शिंदे गटाचे आमदार मंगेश कुडाळकर यांची उद्धव ठाकरेंवर टीका. राज्य सरकार भारतीय संविधानाचा अपमान करणारं सरकार. आदित्य ठाकरेंचा सरकारवर निशाणा. अर्थसंकल्प मंजूर होण्याआधी शासन निर्णय जारी. आदित्य ठाकरेंची टीका. आगामी विधानसभा निवडणुकीत आरपीआयची महायुतीकडे 8 ते 10 जागांची मागणी. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करू. आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवलेंची माहिती. नीट परीक्षा या देशपातळीऐवजी राज्य पातळीवर घेता येतील का, राज्यांना तसे अधिकार देता येतील का हे तपासून पाहण्याचं केंद्रानं आश्वासन दिल्याची अजित पवारांची माहिती. नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपींकडे सापडलेल्या 14 प्रवेशपत्रांपैकी 8 प्रवेशपत्र बिहारचे, 7 प्रवेशपत्र बीड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची असल्याची समोर. नीट पेपरफुटी प्रकरणाच्या तपासासाठी सीबीआयची टीम लातूरमध्ये येण्याची शक्यता. आतापर्यंत 4 जणांविरोधात गुन्हा दाखल तर 2 आरोपी अद्यापही फरार. स्वप्न दाखवणारे नेते लोकांना आवडतात, मात्र जेव्हा ते स्वप्न पूर्ण करत नाही तेव्हा जनता त्यांना अद्दर घडल्याशिवाय राहत नाही. स्वप्न पूर्ण करणाऱ्या लोकांना जनता डोक्यावर घेते, गडकरींचं प्रतिपादन. नागपूर महापालिकेच्या भ्रष्ट कारभाराबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून नाराजी व्यक्त. महापालिकेचे अधिकारी म्हणजे मुरदाड व्यवस्था, गडकरींचं वक्तव्य. महिलांना लाडकी बहीण योजनेचा नक्की फायदा होणार, चुकीचं नरेटिव्ह पसरवण्याचा विरोधकांचा प्रयत्न. मंत्री सुधीर मुनगंटीवारांचा विरोधकांना टोला. राज्य सरकारनं महिलांसाठी सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेचं जालन्यात शिवसेना पक्षाकडून स्वागत. बाजार समितीत शिवसेनेकडून कामगार महिलांना पेढे वाटून जल्लोष साजरा. अर्थसंकल्पात महिलांना दरमहा 1500 रुपये देण्याची घोषणा. या पार्श्वभूमीवर भाजपच्या महिला आघाडीकडून जळगावमध्ये जल्लोष. आळंदीमधून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान. मानाच्या 48 दिंड्यांनी माऊलींच्या पादुका मार्गस्थ. वारकऱ्यांचा जय हरी विठ्ठलाचा जयघोष. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं संध्याकाळी 7:08 प्रस्थान. परंपरेनुसार पालखीचा मुक्काम माऊलींच्या आजोळ घरी. आळंदीमध्ये माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उपस्थिती. एखादा मुख्यमंत्री प्रस्थानाला येण्याची पहिलीच वेळ. आळंदीमध्ये इंद्रायणी घाटाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पाहणी. मावळचे खासदार श्रीरंग बारणेंसह वारकऱ्यांची यावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी. पुण्याच्या इनामदार वाड्यातील मुक्काम पूर्ण करून संत तुकोबांची पालखी मार्गस्थ. इनामदार वाड्यातून पालखी बाहेर पडल्यानंतर वारकऱ्यांकडून तुकाराम माऊलींचा गजर.
हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेलं हजरत अनगड शहा बाबा दर्ग्यावर मानाची पहिली आरती संपन्न, हजारो भाविकांची उपस्थिती. अहमदनगरच्या श्रीरामपूरमध्ये संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं उत्साहात स्वागत. नवव्या दिवशी पालखीचं श्रीरामपूर मार्गे प्रस्थान. नागरिकांकडून ठिकठिकाणी पालखीचं स्वागत. कंधारच्या साधू महाराज संस्थानच्या दिंडीचं पंढरपूरकडे प्रस्थान. विठुरायाचा जयघोष करत हजारो भाविक पालखी सोहळ्यात सहभागी. पुण्यात झिका व्हायरसची वाढ होत असल्यानं प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनानं त्वरित कारवाई करावी. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हेंचे शासनाला निर्देश. येत्या विधानसभा निवडणुकीत मविया 200 अधिक जागा जिंकेल, माजी खासदार सुभाष वानखेडेंचा दावा. अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष ए वाय पाटलांनी घेतली शरद पवारांची भेट. लवकरच शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती. लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या ज्या ठिकाणी रामाचा संबंध त्या त्या ठिकाणी भाजपाचा पराभव झाला. अयोध्या आणि नाशिकच्या पराभवावरून जयंत पाटलांनी विरोधकांना डिवचलं. आज महाराष्ट्र जातीपातीत अडकला असला तरी निश्चितपणे राज्य त्यातून बाहेर येईल. मी महाराष्ट्राला त्यातून बाहेर काढेन, अमेरिकेतून राज ठाकरेंचं वक्तव्य. मुख्यमंत्री सांगतील तेव्हा छत्रपती संभाजीनगरचा पालकमंत्री होणार, मंत्री अब्दुल सत्तारांची माहिती. पालकमंत्री जिल्ह्याच्या व्यक्तीला द्या, सत्तारांची मागणी. लोकसभेत काँग्रेसच्या विधान परिषद सदस्या प्रज्ञा सातव यांनी मविया उमेदवाराच्या विरोधात प्रचार केला. ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकरांचा आरोप. पुण्यातील पब बार आणि हॉटेलच्या अनधिकृत कामावर सलग पाचव्या दिवशी बुलडोझर, महापालिकेची धडक कारवाई. ड्रग्ज विक्री करणाऱ्यांना सोडणार नाही, ड्रग्जमुक्त शहर होईपर्यंत कारवाई सुरूच राहणार, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. पुणे विमानतळाचा नवं टर्मिनल लवकरच खुलवणार. टर्मिनलच्या सुरक्षेसाठी आवश्यक असणाऱ्या सीआयएसएफच्या मनुष्यबळाची केंद्रीय गृह विभागाकडून पूर्तता झाल्याची केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती. शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडेंची पक्षातून हकालपट्टी. पक्षविरोधी कारवाई केल्याच्या आरोपाखाली खांडे यांचं पक्षातून निलंबन. कुंडलिक खांडे यांनी 3 दिवसांची त्यांना पोलीस कोठडी. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून अटक. एप्रिल महिन्यात उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर खांडे यांना मारहाण केल्याप्रकरणी ग्रामीण पोलिसांची कारवाई. राज्यात पुढील 5 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघरमध्ये मुसळधार पावसाची शक्यता. मुंबई पश्चिम उपनगरात जोरदार पावसाची हजेरी. अंधेरी, मरोळ, जोगेश्वरी, विलेपार्ले परिसरात मुसळधार पाऊस. मध्य महाराष्ट्रात पुणे, सातारा आणि संपूर्ण विदर्भाला पावसाचा येलो अलर्ट, तर मराठवाड्यातील जालना, बीड, परभणी, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्याला येलो अलर्ट. ठाणे महापालिकेचा 99% नालेसफाईचा दावा, मात्र प्रत्यक्षात केवळ 50% नालेसफाई झाल्याचा आमदार संजय केळकर यांचा आरोप. कोल्हापूरच्या पंचगंगा नदीवरील राजाराम बंधारा पाण्याखाली. पंचगंगा नदीची पाणी पातळी 17 फुटांवर. रायगडमधला मांडले धबधबा प्रवाहित. मांडले गावात मंडप अशी या धबधब्याची ओळख. धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी. सिंधुदुर्गातील आंबोलीत वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांची गर्दी. निसर्ग सौंदर्यानं बहरलेला आंबोलीचा परिसर पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं पर्यटक सिंधुदुर्गात दाखल. जळगाव जिल्ह्यात हतनूर धरणाचे 6 दरवाजे उघडले. धरणातून 6,145 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. कोयना जलविद्युत धरण प्रकल्पग्रस्तांकडून ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये आंदोलन. अधिवेशनात राज्य सरकारनं कोयना प्रकल्पग्रस्तांना शाश्वत न्याय द्यावा, आंदोलकांची भूमिका. जुलैमध्ये मुंबईत म्हाडाच्या 1,900 घरांसाठी लॉटरी. प्रथमच मध्यम आणि उच्च उत्पन्न गटातील लोकांसाठी गोरेगाव प्रेमनगर इथे तब्बल 332 हायफाय घरांची उभारणी. रविवारी मध्य रेल्वेवर सकाळी 9 वाजल्यापासून मेगाब्लॉक. लांब पल्ल्याच्या गाड्या जलद मार्गावर वळवण्यात येणार असल्यानं लोकल सेवेवर परिणामाची शक्यता.
हार्बर रेल्वे मार्गावर ठाणे पनवेल तसंच वाशी आणि पनवेल दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर मेगा ब्लॉक, सकाळी 11 ते 4:05 मेगा ब्लॉक. पश्चिम रेल्वे मार्गावर बोरिवली अंधेरी दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर उद्या मेगा ब्लॉक, सकाळी 10 ते 3:00 मेगा ब्लॉक. सायन उड्डाण पूल 13 जुलैपर्यंत अवजड वाहनांसाठी बंद, मध्य रेल्वे प्राधिकरणानं पूल धोकादायक असल्याचं घोषित केल्यानं तात्पुरत्या स्वरूपात पूल अवजड वाहतुकीसाठी बंद. उच्च न्यायालयानं फटकारल्यानंतर मुंबईत फेरीवाल्यांविरोधात महापालिकेकडून धडक कारवाईला सुरुवात, महत्वाच्या 20 ठिकाणांवरून महापालिकेकडून पथकं तैनात. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये कुऱ्हा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या स्लॅबचा काही भाग कोसळला, घटनेत जीवितहानी नाही, मात्र उपचार घेण्यासाठी आलेल्या 2 रुग्णांना किरकोळ दुखापत. तुळजापूरला पाणीटंचाईपासून दिलासा, 2 दिवसांत पाणीपुरवठा, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बोरी धरणाची पाणी पातळी वाढल्यानं निर्णय. भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यात रस्त्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांचं रास्ता रोको आंदोलन, आंदोलनामुळे भंडारा मध्य प्रदेश महामार्गावर 3 तास वाहतूक ठप्प. मुंबई गोवा महामार्गावर दासगावजवळ काही काळ वाहतूक ठप्प, दासगाव खिंडीतील माती रस्त्यावर घसरल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण, अर्धा तासानंतर माती आणि दगड हटवण्यात यश. छत्रपती संभाजीनगरच्या आडगाव बुद्रुकमध्ये दूध उत्पादक आक्रमक, दुधाला 40 रुपये भाव मिळावा यासाठी शेतकऱ्यांचं आंदोलन. दूध दरवाढीसाठी नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन, शरद पवार गट गायी घेऊन रस्त्यावर. धाराशिवच्या कळम आगारातील एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन, 7व्या वेतन आयोगासह मागील 3 दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केलेल्या सच्चिदानंद पुरी यांच्या आंदोलनाला कर्मचाऱ्यांचा पाठिंबा. भिवंडीच्या कल्याण नाका ते धामणकर नाका दरम्यान खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी, वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी खड्डे बुजवले, मनपा प्रशासनाचं मात्र साफ दुर्लक्ष. बांधकाम परवान्यासाठी 9 लाखाची लाच मागितल्याप्रकरणी अहमदनगर महापालिका आयुक्त पंकज जावळेंच्या शासकीय निवासस्थानाची एसीबीकडून झाडाझडती. समृद्धी महामार्गावर प्रवाशांना लुटणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात, मध्य प्रदेशातील 3 अट्टल चोरांसह 9 जणांना ताब्यात घेतलं. अहमदनगरमध्ये माजी आमदाराकडे 1 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार, अश्लील व्हिडिओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी देऊन खंडणी मागितली, 2 महिलांचं युट्यूब चॅनलच्या पत्रकाराविरोधात गुन्हा दाखल. बारामतीत निंबूत इथल्या गोळीबारातील जखमी रणजित निंबाळकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू, शर्यतीच्या बैलाच्या व्यवहारातून गोळीबार झाला होता. बारामतीमध्ये बैलाच्या व्यवहारातून रणजित निंबाळकरांवर गोळीबार, या पार्श्वभूमीवर निंबाळकरांच्या पत्नीसह इतर नागरिकांचा पोलीस ठाण्यासमोर घेराव, आरोपी गौतम काकडेला अटक करण्याची मागणी. मुंबईतील कॅफे म्हैसूर हॉटेल मालकाची 25 लाखांची फसवणूक करणाऱ्या 2 आरोपींना दिल्लीतून अटक, सॅन पोलिसांची कारवाई, पोलिसांच्या गुन्हे शाखेचे अधिकारी असल्याचं सांगून लूट. पालघरच्या मनोर विक्रमगड मार्गावर एसटीचा अपघात, चालकाचं नियंत्रण सुटल्यानं बस रस्ता सोडून शेतात, घटनेत कोणतीही जीवितहानी नाही. भिवंडी शहरातील नारपोली गावात घराची भिंत आणि छत कोसळून एकाचा मृत्यू, नारपोली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद. पुण्याच्या मानवडीत टँकर चालवताना अल्पवयीन मुलाकडून अपघात, अपघातात काही मुलं आणि महिला जखमी, घटनेनंतर नागरिकांनी चालकाला दिलं पोलिसांच्या ताब्यात. पुण्यातील वानवडी भागातील अपघात प्रकरणी 14 वर्षीय टँकर चालकाच्या मुलाच्या वडिलांना अटक, टँकर चालक महेंद्र बोराडेलाही पोलिसांकडून अटक. अशा अपघातांना पालक जबाबदार, पालकांनी काळजी घेणं गरजेचं, पुण्यातील वानवडी अपघातावर रवींद्र धंगेकरांची प्रतिक्रिया. कल्याणमध्ये अल्पवयीन कार चालकाची दुसऱ्या वाहनाला धडक, अपघातानंतर अल्पवयीन मुलगा आणि त्याच्या साथीदाराकडून कार चालकाला मारहाण, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये टिपण्यात आली. समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, जालन्यातील गावाजवळ 2 कारचा अपघात होऊन 6 जणांचा मृत्यू, 4 जण जखमी, जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचार. सोलापुरात कंटेनर चालकानं एका सायकल सवाराला चिरडला, अपघातात जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू. साकीनागामध्ये नीटच्या विद्यार्थ्यांची फसवणूक करून फरार झालेल्या आदित्य देशमुखला अटक, आदित्य देशमुख नाव बदलून फसवणूक करत असल्याचं समोर. भिवंडीमध्ये 3 मजली इमारतीच्या छतावरून पडून 10 वर्षीय मुलगा गंभीर जखमी, खासगी रुग्णालयात उपचार.
तुळजाभवानी मंदिरातील दानपेटी घोटाळ्याप्रकरणी अद्यापही गुन्हा दाखल नाही. उच्च न्यायालयानं आदेश देऊनही गुन्हा दाखल न झाल्यानं हिंदू जनजागृती समितीची अवमान याचिका दाखल करण्याचा इशारा. पीएम किसान ॲपद्वारे हिंगोलीत शेतकऱ्यांची फसवणूक. ॲप घेतल्यानंतर मोबाईल हॅक होऊन खात्यातले पैसे गायब होत असल्याची बाब उघडकीस. भाजप आमदार अमित साटम यांच्या उडाण पुस्तकाचं सरसंघचालक मोहन भागवतांच्या हस्ते प्रकाशन. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचीही प्रकाशन सोहळ्यासाठी उपस्थिती. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांची 12 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी. दिल्ली मध्य घोटाळ्याप्रकरणी केजरीवाल अटकेत. लडाखमध्ये लष्कराचा रणगाडा नदीत कोसळला, 5 जवान शहीद. नदी ओलांडण्याच्या सर्वादरम्यान नदीचं पाणी अचानक वाढल्यानं दुर्घटना. हरिद्वारमध्ये मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर पाणीच पाणी, अनेक गाड्या पाण्याच्या प्रवाहात तरंगत असल्याचं चित्र. उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसामुळे गंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ. लोकांना नदीत आंघोळ टाळण्याचा सल्ला. दिल्लीमध्ये अनेक भागात पावसाची हजेरी. मानसिंग रोड परिसरामध्ये पावसामुळे नागरिकांची तारांबळ. हरिद्वारमध्ये मुसळधार पावसामुळे गंगा नदीच्या पाण्यात वाढ. नदीच्या आजूबाजूला पार्क केलेली वाहनं बुडाली. वाहनं पार्किंगमध्येच पार्क करण्याचं पोलिसांचं आवाहन. इस्रायलकडून दक्षिण गाझातील लोकांना परिसर सोडण्याचे आदेश. नवीन आदेशामुळे परिसर सोडणाऱ्या पॅलेस्टिनींमध्ये संभ्रमाचं आणि भीतीचं वातावरण. नेपाळच्या बागमती 4.2 रिश्टर स्केलचा भूकंप. काठमांडू आणि शेजारील जिल्ह्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.